मैत्री मिळून खरोखरच एखाद्यांना डोळा ठेवावा आणि हेरून मैत्री करावी असे वेगवेगळे स्वभावाचे कप्पे मला सगळ्यांच्यातून जाणवत आहेत. एकदम मेमरी फुल आणि एकदम बोलतो एकदम कुल अशा अपर्णा ताईंना बोलणार आहेत का आणखी कोणी? आपण काही अपर्णा ताईंना काही प्रश्न विचारणार आहोत. मी एक माईक घेते अपर्णा ताईंना. हा प्रश्न अपर्णा ताईंना आहे की तुम्हाला तुमचं कोणतं नाव आवडतं, चंदा की अपर्णा? शोधून शोधून प्रश्न काढलेत बरं का. आता खरं बोलू का काय सांगू? मी कधी खोट बोलत नाही आणि खरं कधी सांगत नाही असं काही सध्या. आता असं झालं ना की चंदा नाव मला वयाच्या 18 लग्न होईपर्यंत ते होत आणि नंतर अपर्णा, तर सासरी सगळे अपर्णा म्हणतात त्याच्यामुळे चंदा आणि अपर्णा हे दोन्ही सारखेच आहेत माझ्यासाठी. अगदी बरोबर, चंदामध्येच अपर्णा लपली, अपर्णामध्येच चंदा लपली. बालपणीच्या काळ सुखाचा आई वडिलांनी प्रेमानं दिलेलं हे नाव चंदा आणि चंदा राणी सुद्धा म्हणू शकतो आपण तुम्हाला. चंदा राणी टाईपचं तुमचं ते नाव आणि आयुष्याला पूर्ण करणारं अपर्णा नाव दोन्ही तितकेच आवडीचे आहेत. कोणाचे अपर्णा नाव मला या माझ्या इथे चुलत सासूबे बसल्या आहेत त्यांनी त्यांनी सुचवलेलं आहे. चला हे नाव त्यांनी साजेसं जपलंय ना पुढे पर्यंत, नाहीतर नाव ठेवल्यानंतर त्याला नावं ठेवावी लागतात पुढे असं काहीच झालेलं नाही आहे. सगळ्या कलागुणांनी त्यांचं नाव त्यांनी बहरून आणलेलं आहे. बर, पुढचा प्रश्न आहे, तुम्ही सगळ्यात कोणाच्या जास्त लाडक्या होता, आई की बाबा? माझ्या तिसरीच व्यक्तीने खूप लाड केले, माझी आजी. ना लेफ्ट ना राईट, हे स्ट्रेटच गेला. आजी बाबांच्या बद्दलचा दरारा आदरयुक्त दबदबा मगाशी मी वाचताना ऐकलाय आणि तो असायलाच हवाय. खरं तर शाळेत कशा होता तुम्ही? अभ्यासू की मस्तीखोर मैत्रिणींकडून समजलंय, पण तुम्ही स्वतः कशा होता? बोले तो स्टाईल में रहने का, मस्ती में रहने का. बरोबर, पहिलं प्रेम माणसाच्या आयुष्यात पहिलं प्रेम कधी ना कधी असतच. आता इथं पहिल्या प्रेमाला तुम्हाला ऑप्शन दिलेत बरं का. पहिलं प्रेम तुमचं शाळा की कॉलेज? शाळा नाही आणि कॉलेजही नाही, कारण आमच्या आजीची एवढी करडी शिस्त होती आम्हाला की प्रेम वगैरे या भांगडीत काही पडायचा प्रश्नच नाही. हा अमिताभची मात्र अगदी आधीपासून फॅन, सुनील गावस्कर आणि अमिताभ, पण ते काय आपण इन्फॅच्युएशन म्हणतो तसं ते काय प्रेम वगैरे नाही, त्याच्यामुळे लग्न झाल्यावरच प्रेमात पडली. तो आहे साक्षीदार माझ्या कॉलेजच्या ह्याचा. आता आपण हा वेगळ्या अर्थाने पण प्रश्न घेऊया, तुम्हाला जास्त शाळा भावली की कॉलेज जास्त रमला तुम्ही? कॉलेज. कॉलेज. सगळ्यांना कॉलेजचे दिवस पुन्हा पुन्हा आठवावे, नापास होता येत नाही एक वर्ष आनंद घेण्यासाठी, पण कॉलेजचे दिवस आठवतात सगळ्यांना. लग्नानंतरचं पहिलं भांडण जेव्हा झालं तुमचं आणि नितीन काकांचं, तेव्हा सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणाल होतं तुम्ही की झालं? आता सॉरी नाही मी मलाच म्हणाल. हे अगदी उलट झालं तुमचं. राहायला कुठे आवडतं, पुणे की बेंगलोर की मुंबई? मला पुणे आवडतं पण आता सगळीकडेच करमत. मन मोठं असलं की सगळीकडे सामावून घेता येतं आणि आपलं मन चांगलं असलं की आपण कुठेही रमू शकतो. तुमचे वीक पॉइंट्स काय आहेत? आता वीक पॉइंट सांगते. मला खायची भयंकर आवड आहे, मला व्यायाम आणि ह्याचा खूप कंटाळा आवडत नाही, हे सगळे माझे वीक पॉइंट्स आहेत आणि मी दुर्लक्ष करते प्रत्येक गोष्टीकडे. चला
करोना काळानंतर आपण सगळे वाचलेली मंडळी आहोत, करोनाच्या जाळातून सगळे वाचलेले आहोत. सेकंड इनिंग साठी तुम्हाला भरभरून परमेश्वरानं आयुष्य दिले. साधनों के बीच साधना कम पड रही है असं काही हल्ली सगळ्यांचं होतंय. सायकल आमच्या घरी पण आहे, व्यायामाचे आठी आणली आहे, पण त्याचा बलताच वापर होतो. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने एक विनंती जरूर करेन की हे हसरं व्यक्तिमत्व आणखी 100 वर्षापर्यंत आम्हाला भेटत राहावं, यासाठी मात्र व्यायामाचा कंटाळा करू नका. एकाच दिवशी ट्रिप आणि कार्यक्रम ठरला तर तुम्हाला कुठे जायला आवडेल? फॅमिली ट्रिप की मैत्रिणींची पार्टी? मनापासन मैत्रिणींची पार्टी. तिथे सगळं गॉसिपिंग करता येत, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करता येते, ओरडणार कोणी नसत. आणखी आणखी मैत्रिणींना काय वाटतं? बघा, मैत्रिणींना त्यांच्या जिव्हाळ्यावर, कुटुंब सांभाळण्यावर किती विश्वास छान आहे. आणखी कोणाचं काय मत आहे? फॅमिली मेंबर कोण कोण आहे त्यातले? एकच आहे ना. गॉसिप करायला आवडतं की फिरायला जायला आवडतं? एका जागी बसून गॉसिप करायला. गॉसिप मध्ये काय काय विषय घेता तुम्ही? कोणाकोणाला घेता असं मैदानात गॉसिपिंग साठी? खूप असत काय, त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या बद्दल पण असं काय करत असेल, कुठे चाललं असेल. अगदी माझ्या सोबत मलाही असू शकतो, काही सांगता येत नाही असू शकतो. माझं काही चुकलं तर माफ करून घ्या बरं का. हा, मी आधी सांगितलं मी माझ्याची देशपांडे आहे, त्यामुळे त्यांची छोटी बहीण म्हणून मला ते सोडून देतील. बर, आता चिन्मय दादा आणि तन्मय दादा आणि चिन्मय दादा आणि दोन्ही सुना कुठे आहेत? या 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 पुढे या. व्यवस्थित उत्तरं दिली त्यांच्यासाठी, टाळ्या वाजवूयात. आता या चौघांना प्रश्न विचारायचे म्हणून मी आधी गोडभर पाणी घेतलं, आणि चौघांना इतकी प्रश्न विचारायचे म्हणजे आवडू लागेल. या असे मैदानात या, इकडे या या. प्रत्येकाने वेगळं उत्तर द्यायचं आहे, वेगळं म्हणजे उत्तर तेच असेल तरी हरकत नाही, पण प्रत्येकानं आपल्या चौघांपैकी कोणाचं बरोबर आहे ते आपण आताही सांगतील. सगळंच बरोबर आहे म्हणायचं नाही. हा, आवडत्या रंगाचं काही हरकत नाही, त्यांना ड्रेसची पण आवड आहे ना, मग प्रत्येकाने त्या रंगाचा ड्रेस साडी उद्या आणून द्यायची. हो, ते आवडेल, ते तर खूपच आवडेल. एका वेळेस फ्री निळा बरं. किती छान ना, मुलांपेक्षा जास्त सुगम ओळखायला लागल्यात, आणि कारण त्या त्यांच्यात इतक्या जवळच्या मैत्रीण झालेल्या आहेत. कारण शर्वरी ताईचं जे मनोगत ऐकलो ना मी, वाचलं पहिल्यांदाच, तेव्हाच म्हणलं रे ये कोई तो अलग बात है, सासू सून नाही आहे. दिवसातून किती वेळा आणि किती कप चहा पितात? ते कोणीच आता खूप कमी झालंय, ते पण जरा मला घाबरून. पण मी नसताना ते आमच्या तर लक्ष्मी मावशींना पण विचारावं. माझ्या मते 4 ते 5 कप. सकाळी 3 कप आणि संध्याकाळचा 1 कप असतो की मग असतो ते सांग. आमच्या आम्हाला विचारावं लागेल. कोणता दादा पुढचा? मलाही कल्पना नाही, कारण की आमच्या कळत न कळत किती किती ते सांगणं अवघड आहे. पण 4 असेल, सकाळचे 2 आणि संध्याकाळचे 2. चहासाठी ते जास्त किचन मध्ये असतात असं म्हणायचंय का? नाही नाही. 4 कप. आपण ते खरोखर उत्तर 4 कप. हळूहळू कमी करतील अशी अपेक्षा करूया. कारण असं कोणी म्हटलं, मला नेहमी माझा नवरा म्हणतो अगं रंग अजून सावळा होईल चहा घेऊ नको,
पण तरी पण मी घेते तर त्यांना म्हणण्यात काहीच अर्थ नाही ना, त्यांचा रंग आधीच उजळ आहे त्यामुळे अजून जाऊन तो चहा घेऊ शकता. आवडता जेवणातला पदार्थ कोणता आहे? एक उत्तर द्यायचं कुठलं तरी. तळलेले पदार्थ कुठले? बँगलोरला आली तर समोसा आम्ही खातो. आवडीचा एकच पदार्थ सांगा कोणता आहे? बटाटे वडा. बटाटे वडा ते गाणं पण आहे ना, एक ते गाणं बघत तर खात नाही ना. मला म्हणजे बटाटे वडा आवडतो पण दही वडा पण तेवढाच आवडतो. आवडता हिरो कोणता आहे आपण त्यांचा? मग अशी सांगितले उत्तर त्यांनी आधीच फोडले. आपण हा प्रश्न सोडूनच देऊ. आवडतं गाणं कोणतं आहे? त्यांनाही सांगता येणार नाही असं वाटतंय. हा प्रश्न त्यांनाही सांगता येणार नाहीये. गाण्यामध्ये अशी खास जुनीच आवडतात असं काही नाही, नवीन पण आवडतात सगळी मुलंही जी आता म्हणतात सवरे नानांनी जे गाणे. तरी एखादं याच्यावर डान्स करू शकू ते गाणं आवडतं. राग आला की त्या कसं व्यक्त होतात? म्हणजे स्वतःच रडतात? नाही, राग आला की ते एकदम बोलत असत, कुठल्याच प्रश्नांना उत्तर नाही. रडते. तुम्ही काय सांगा मॅडम? दुर्लक्ष कर. बरोबर उत्तर काय याचं? म्हणजे वाईट वाटत रडते आणि मग असं दुर्लक्ष पण करते. रडणं खरं तर हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे, कारण रडून त्या भावना मोकळ्या करून पुढे आयुष्याला सामोरं जायला आणि पुन्हा नव्याने हसरा खळखळता झरा स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. फिरायला कुठे जायला आवडतं? सगळीकडे. असं काय जात कुठेही कुठेही सगळ्यांचं त्याच उत्तर आहे कुठे. कोणत्या प्राण्याला जास्त घाबरतं? नावडती वस्तू आणि नावडती गोष्ट कोणती? ते तिने सांगितलं वस्तूच असं काही हे नाही. ते बबल रॅप असत ना, बबल रॅप. हा, बबल रॅपचे बबल्स फोडायला मला खूप आवडत. त्याचा आवाज तिला अजिबात आवडत. बरोबर आहे. आपण आम्ही तर शोधून शोधून आणतो. लागलं नाही ना तुला? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बरं का, आवडती सून कोणती? नको नको नाही, तुम्ही सांगा आधी त्यांना कोण सून आवडत असेल. तुम्ही ती आणि त्यांनी तुम्ही म्हणू नका. सांगा कोणती सून आवडत असेल, दोघेही सांगा. मला असं वाटतं अपुशर आवडत असेल. अपुशर. मी सांगू का, मला सुना नाहीच आहेत, माझ्या मुलीच नाहीच. आवडतं नावडतं प्रश्न नाही. आवडती नावडतीची नको चूक कोणती बात. सगळ्यांसारखे आयुष्य जावो सुखा समाधानात. आयुष्याचे सुंदर गाणे सुरेल गात या दोन्ही सुनांच्या बरोबर लेखी आणि सुना म्हणूनच तुमचं आयुष्य छान जावं या शुभेच्छा. कोणता मुलगा आणि नातू अगदी अतिप्रिय आहे हे पण उत्तर नाही देता येणार आहे. आणि मुलांपेक्षा जास्त नातवंड अधिक प्रिय असतात, कारण त्यांच्यामध्ये आपल्या मुलांचं बालपण पाहण्याचा पुन्हा एकदा आणि निवांतपणे पाहण्याचा योग आलेला असतो. दोन्ही सुनांमधला कोणता गुण आवडतो आणि कोणता गुण आवडत नाही? तुम्ही सांगा तुमच्यातला काय आवडत असेल त्यांना?
माझं सांबार केलेलं तिला आवडतं, आमटी सांबार. सुगरणीचा म्हणतो नाही सांबार मला नाही माहिती माझ्यातलं काय आवडत हे मला सांगणं अवघड आहे. काय आवडत नसेल मी जर कुठली गोष्ट शेअर केली नाही तर ते तिला वाईट वाटेल. तिला वाईट वाटेल कारण ती मला तेवढी जवळची समज. अरे जसं की तिला आता मेनू काय तिला माहित नाही. मला माहिती आहे बरं का मला माहिती बरं का मेनू काय आहे तो. माझ्यातला काय आवडत असेल काय माहित नाही मला एक सांगता येणार नाही. सांगता येत नाही आपल्यातलं तिला वाटणार. कोणता गुण नाही आवडत तुमच्यातला. आळस. चला आज मग आळस टाकून द्यायचा शब्द आज देऊन टाका गिफ्ट म्हणून. आणि तुम्ही स्टेजवर बोलायचं धाडस गिफ्ट देऊन टाका. बरोबर आहे ना यांच्यातलं उत्तर. हो हो मुलांनी काय बदल करायला हवा कि ते असेच छान आहेत. आहेत तसे छान आहेत. सुनांना काय सूचना संदेश आदेश आणि अभिप्राय द्या. काही सूचना नाही. सासू त्या दोघी उत्तम प्रकारे आपापला संसार आणि सगळ्या एक एकमेकींना म्हणजे आमचं एक कुटुंब एकदम छान झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांना काय सल्ला वगैरे असं काही हे नाही. नॉर्मली सासूचा लॉंग टर्म असतो सारख्या सूचना देणारी व्यक्ती त्यामुळे इथे सारख्या सूचना मुली म्हणून त्या देत आहेत. आणि ते सूचना देईल की मला सूचना देऊ नका. आणि तुम्हा सगळ्यांना जर एक गाणं म्हणायला सांगितलं तुम्हा सगळ्यांना तर एक गाणं तुम्ही कोणतं गाणं म्हणाल. जन्म के साथी हम साथ साथ है. त्यांचा एक ग्रुप फोटो होऊ द्या. छोटे बच्चे कंपनी कुठे आहे. दोन्ही मुलं आणि दोन्ही सुनांचा एक फोटो होईल.